ॲस्ट्रॉनॉमी प्राध्यापक नामदेवराव जाधव 12 लाख मराठी तरुणांना उद्योग धंद्यामध्ये आणण्याचं ध्येय बाळगलेला माणूस तुमच्या लक्षात आलं असेल. आम्ही तो उभा आहे, पाठीमागे दिसतोय तुम्हाला रोल बाईट आणि शॉर्मा म्हणून. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो तुम्हाला सगळ्या मराठी लोकांना, KFC आणि मॅकडॉनल्डला टफ देणारा एक ब्रँड तयार होतोय आणि तो आपला मराठी माणसांचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड आहे रोल्स बाईट आणि शॉर्मा म्हणून. आणि हा ब्रँड ज्यांनी काढलेला आहे ते अमोल कानडे माझ्यासोबत आहेत, त्यांचे पार्टनर मिस्टर भोसले हे पण माझ्यासोबत आहेत. आणि मित्रांनो, याचं आज ऑफिशियली उद्घाटन झालं आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये जवळपास 100 शाखा यांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये धडाक्यामध्ये सुरू होणार आहेत. ही नक्की प्रक्रिया काय आहे, मॅकडॉनल्ड आणि KFC सारख्या अमेरिकन कंपन्यांना टप देण्यासाठी जर आपली मराठी माणसं पुढे असतील तर नक्कीच आपण खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा चालवतोय. आणि ज्या ताकदीनं शिवाजी महाराजांनी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, स्पॅनिश लोक या लोकांवर टक्कर देऊन आपलं स्वराज्य उभं केलं होतं, इन्क्लुडिंग मोगल, तसंच या भारतात आणखी काही सोसास काय फासोस आणि इट्सम असे अनेक ब्रँड येतं, याच्यापेक्षाही मोठे जे ब्रँड आहेत KFC आणि बेसिकली मॅकडी यांना टप देणारा हा ब्रँड या आपल्या मराठी पोरांनी तयार केलेला आहे. आपण अमोलशी संवाद साधूया आणि अमोलकडून जाणून घेऊया की त्यांना ज्या काही महाराष्ट्रभर फ्रँचायसी काढायच्या आहेत आणि 1000 कोटीचा हा व्यवसाय करायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या अनेक लोकांना संधी मिळणार आहे आणि त्या संधीचा पण तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला उपयोग करून घेता येईल. अमोल, ही आयडिया तुम्हाला कशी सुचली की आपण एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल अमेरिकन कंपन्यांना टप देऊन आपला मराठी ब्रँड एस्टॅब्लिश करूया? ऍक्च्युली माझं जे काही शिक्षण झालेलं आहे ते याच व्यवसायात झालेलं आहे. माझं MBA झालेलं आहे, मी लंडनमध्ये फूड हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे. त्याच्यानंतर MBA पण तिकडेच केलं, पोस्ट ग्रॅज्युएशनही तिथेच केलं. मित्रांनो, ही गोष्ट नोट करा, मी अमोलमध्ये थांबवतोय. हॉटेल मॅनेजमेंट केले पण ते भारतातून केलेलं नाहीये, ते लंडनमधून. MBA आणि हॉटेल मॅनेजमेंट हे दोन्ही अमोलनी लंडनमधून केलेले. हा, परंतु मी ऍक्च्युली तिकडे जेव्हा बघितलं की कोणत्याही कंपनी ज्यावेळेस वाढण्याची ज्यावेळेस त्यांना प्रोसेस असते त्यामध्ये स्टँडर्डायझेशन हा पार्ट खूप महत्वाचा असतो. आणि आता आपण इंडियामध्ये जे बघतो खूप मोठे मोठे रेस्टॉरंट टाकले जातात आणि त्याचा फेलियरचा रेटही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवात ही फार छोट्या रेस्टॉरंटपासून केली होती. आपलं पहिलं आउटलेट हे ऑर्बिटला सिटी प्राईडच्या शेजारी आहे, पुणे सदरमधून. आपलं ते आउटलेट आपण 8 महिन्याच्या पूर्वी चालू केलं होतं. 8 महिन्याच्या पूर्वी ज्यावेळेस आपण चालू केलं त्यावेळेस आपण ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म पण चालू केलं त्याच्याबरोबर. त्याच्यामध्ये आपण उबर इट, फूड पांडा, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांबरोबर टाय अप करून आपण तिकडे ऑनलाईन फूड डिलिव्हरी बिझनेस अलॉंग विथ आपल्या डायनिंगच्या बिझनेस बरोबर आपण चालू केला. आपल्याला त्याला खूप प्रचंड असं यश मिळालं. आपला मागच्या 9 महिन्याचा टर्नओव्हर मोर दॅन 90 लाख क्रॉस झालेला आहे. वाव, 1 करोडच्या आसपास ऑन एन अवरेज 1 करोड 70 लाखच्या आसपास असेल. मित्रांनो, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 1 वर्षात 1 करोड पर्यंत टर्नओव्हर घेऊन जाणारा हा तरुण आहे. आता ही जी काही कॉन्सेप्ट आहे की शॉर्मा स्पॉट आणि रोल बाईट्स, तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही एका दुकानाकडे बघता त्यास आपल्याला एकच बोर्ड दिसतो. जेव्हा तुम्ही ह्या दुकानाकडे बघता त्यास तुम्हाला 2 बोर्ड दिसतील. एक आहे शॉर्मा स्पॉट, दुसरा आहे रोल बाईट्स. रोल बाईट्स त्याच्यामध्ये फ्रँकी, त्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रँकी बोलतो आणि आपल्या याच्यामध्ये आपण काठी कबाब बोलतो. म्हणजे हा एक प्रकारचा पराठा असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचं स्टफिंग असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आपण क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल फ्लेवर्स आहेत, काही आपले इंडियन फ्लेवर्स आहेत आणि अगदी आपला कोल्हापुरी फ्लेवर सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर शॉर्मा हा जो काही पार्ट आहे हा पार्ट ऍक्च्युली मिडल इस्टर्न मधून येतो. मिडल इस्टर्न मध्ये हा शॉर्मा खूप फेमस आहे. त्याच्यानंतर आपल्या पुण्याच्या कोंडव्या भागात किंवा इव्हन अकुर्डीमध्ये शॉर्मा ही खूप फेमस, खूप साऱ्या रेस्टॉरंटमध्ये खूप फेमस व्हायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये आपण स्टँडर्डायझेशन आणून आपण हे दोन्ही ब्रँड एकाच छताखाली, म्हणजे एकाच दुकानामध्ये आपण 2 ब्रँड रन करतो. हे 2 ब्रँड ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मला, फूड ऑनलाईन बिझनेसमध्ये आपण ह्या 2 बिझनेस बरोबर 4 कंपन्यांबरोबर 8 ठिकाणी रजिस्टर होतो. ज्यावेळेस आपण 8 प्लेसेसला रजिस्टर होतो त्यावेळेस साहजिकपणे आपल्याला ऑर्डरचा फ्लो मोठ्या प्रमाणावर येतो. ओके, ऑर्डरचा फ्लो मोठ्या प्रमाणावर हँडल करण्यासाठी आपण इथे कम्प्युटर सिस्टीम बसवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण एक सॉफ्टवेअरचा उपयोग करतो. आपण कसं करूया, प्रेक्षकांना हे सगळं लाईव्ह दाखवू की आपण ज्यावेळी मॅकडॉनल्ड आणि KFC सारख्या कंपन्यांना टप देतोय तर त्याच प्रकारचं स्टँडर्डायझेशन, त्याच प्रकारची टेक्नॉलॉजी, त्याच प्रकारचं अपडेशन यांनी केलेलं आहे. कशा प्रकारे यांचं किचन असतंय, कशा ऑर्डर घेतले जातात, कसे कस्टमरला सर्व्हिस दिली, तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. तुम्ही स्वतः, मी आता DY पाटील रोड आकुर्डी या ठिकाणून लाईव्ह आहे, जाता इथे हजारो लोक, हजारो पोरं या रस्त्यावर जात असतात. इथे येऊन एकदा तुम्ही याची टेस्ट करा आणि मराठी माणूस सुद्धा किती ताकदीनं हा धंदा करतोय ते बघून घ्या, समजून घ्या. आता आम्हाला आपण प्रत्यक्ष तुम्ही कसं वर्कआउट करता ते प्रेक्षकांना दाखवूया. आपण आतमध्ये जातोय आणि हे सगळं दाखवूया आपण प्रेक्षकांना. हे तुमचे रेट्स आहेत,
मी काय काय उद्या कसं बोलते का, ज्यावेळेस आपण कोणत्याही स्टँडर्डाईज आउटलेट मध्ये जातो त्यावेळेस स्टँडर्डाईज आउटलेट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतं की वन विंडो सिस्टम असते. वन विंडो सिस्टम म्हणजे जो कस्टमर असतो, मोठमोठ्या रेस्टॉरंट ज्या ज्या सक्सेसफुल झालेले आहेत, मोठमोठे ब्रँड त्याच्यामध्ये मी नाव घेणार नाही, पण जे जे ब्रँड सक्सेसफुल झालेले आहेत तिथे सेल्फ सर्व्हिस आणि प्लीज पे फर्स्ट हे दोन प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतात. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला हॉटेलमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तर सेल्फ सर्व्हिस सिस्टम चालू करा आणि पहिले पैसे घ्या. बऱ्याच ठिकाणी पैसे देण्यावर मारामाऱ्या होतात, ते मराठी माणसाच्या दुकानात होऊ नये याच्यासाठी ह्या दक्षता महत्वाची. आपण याच्यामध्ये डिजिटलायझेशनचा उपयोग केलेला आहे. डिजिटलायझेशन करताना आपण काय लक्षात घेतलं, ज्यावेळेस कस्टमर येईल त्यावेळेस हा जो मेनू आहे हा आपण एलईडी बोर्ड मध्ये टाकलेला आहे. ओके, हा इझिली त्याला वाचता यावा. त्याचबरोबर आपण इथे सचित्र एलईडी ठेवलेले आहेत, फोटोज ठेवलेले आहेत, जेणेकरून कस्टमरला एक्झॅक्ट समजून यावं की आपण एक्झॅक्टली काय ऑर्डर करणार आहे. त्याचबरोबर जो कुणी पुढचा कस्टमर असेल, कुणी पुढचा कस्टमरच्या बरोबर बोलणारा मुलगा असेल, तो त्यांना पूर्णपणे गाईड करेल की नक्की एक्झॅक्टली हे फ्लेवर्स काय आहेत किंवा काय. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, कोणताही कस्टमर किंवा कोणताही गेस्ट आल्यानंतर तो इथेही खाऊ शकतो, त्याला आपण डायनिंगचा ऑप्शन बोलतो. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो डिलिव्हरीचा. ओके, तो माणूस, तो कस्टमर, तो इकडनं पिक करून सुद्धा घेऊन जाऊ शकतो, म्हणजे इकडनं डिलिव्हरी घेऊन जाऊ शकतो किंवा इकडे त्याच्यामध्ये ते ओपन किचन आहे. ही काय कन्सेप्ट आहे आम्हाला जरा सांगा. हा शोरमा आहे, हा हे जे आहे हे ओपन किचन आहे, लाईव्ह किचन आपण ज्याला बोलतो. याच्यामध्ये दाखवते मित्रांनो, यांचं लाईव्ह किचन पण आपण बघतोय. हे कस्टमरला बघण्यासाठी असतंय कशा प्रकारे बनवतं, हे काय पदार्थ आहे. हा ऍक्च्युली मिडल ईस्टर्न प्रकार आहे, त्याच्यामध्ये चिकन हँग केलं जातं अशा पद्धतीने आणि त्याला लेमनीचा वापा बनवून लावून हे कुक केलं जातं. ओके, हे ज्यावेळेस कुक केलं जातं त्यावेळेस ते स्लो कुक केलं जातं, जेणेकरून चिकन जे आहे ते ज्युसी राहावं, ड्राय होऊ नये, तुम्हाला त्याचा पूर्ण फ्लेवर मिळावं. ही सगळ्या कॉन्सेप्ट इकडे वापरलं जातं. हे ज्यावेळेस आपण इथे करतो त्याच इथे आपण कम्प्लीट एसएस मटेरियल वापरलेलं आहे, जेणेकरून कम्प्लीट हायजीन इथे मेंटेन व्हावा आणि कस्टमर ज्यावेळेस त्याचा पदार्थ बनताना बघतो त्यावेळेस निश्चितच त्याची उत्सुकता वाढते. आणि त्याला जर समजा काही सांगायचं असेल त्याच्या टेस्टनुसार, त्याला स्पायसी हवं असेल किंवा त्याला माइल्ड हवं असेल, तर कस्टमरला इथे ऑप्शन आहे की कॅन डायरेक्टली टॉक विथ अवर पर्सन आणि तो ते त्याप्रमाणे करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपले हे जे बॉक्सेस वगैरे आहे हे आपण स्वतः ब्रँडेड केलं, ब्रँड आपलं हे केलेलं आहे, आपण पॅकिंग मटेरियल आपलं स्वतःच रेडी आहे, आपण ह्या पॅकिंग मटेरियल मध्ये सगळं सप्लाय करतो. म्हणजे कस्टमरला दोन्ही ऑप्शन दिले, तुम्ही इथे खाऊ शकता, घरी नेऊ शकता, ज्यावेळेस तुम्ही घरून ऑर्डर करता त्यावेळेस वी मेक शुअर की तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचं सकस आणि कोणत्याही प्रकारचं न टेम्पर झालेलं. म्हणजे आपण काही ठिकाणी बघतो की एकदम लो क्वालिटीचा पेपर किंवा लो क्वालिटीचं पॅकिंग मटेरियल वापरलं जातं, आपण इथे कम्प्लीट काळजी घेतो. आपण इथे फूड ग्रेड क्वालिटीचेच बॉक्स वापरतो आणि तेही एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरल्यामुळे आणि व्यवस्थित पॅक केल्यामुळे कस्टमरला गरम आणि चांगला पदार्थ खायला मिळतो. मित्रांनो, या तीन प्रकार मला दिसत आहेत. एक तर तुम्ही इथं उभ्या उभ्या खाऊ शकता, इथून घरी नेऊन खाऊ शकता आणि घरी बसून ऑर्डर देऊन घरी पण खाऊ शकता. असे तीन कॅटेगरीमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा स्वाद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, तुम्ही ऑनलाईन पहिली ट्राय करा, तुम्हाला घरपोच हे सगळं येते आणि इथे दुकानात पण यांची जी स्वच्छता आहे किंवा किचनचं सगळं टाईप आहे आणि एकदम स्टँडर्ड बिझनेस करतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपनीना जर टफ द्यायचं असेल तर आमची जी डिग्री आहे MBA इंग्लंडमधून आणि हॉटेल मॅनेजमेंट इंग्लंडमधून, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की हा तरुण किती ताकदीनं उतरलाय. अमोल, पुढच्या वर्षभरामध्ये तुम्ही कोणती शहरं फोकस करताय आणि किती फ्रँचायझी तुम्ही काढणार आहात? आता जे काही फोकस केलेलं आहे ते पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये फोकस केलेलं आहे. ओके, आपलं नेक्स्ट टार्गेट विल बी नवी मुंबई, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि सातारा. ह्या ज्या ज्या ठिकाणी ऑलरेडी रोल्सचा बिझनेस आहे, लोकांना, पीपल आर अवेअर अबाउट द रोल्स, त्या त्या ठिकाणी आपण हा बिझनेस घेऊन जाणार आहोत. आणि याचा जो पेबॅक पीरियड आहे तो फक्त आणि फक्त 6 महिने आहे. पूर्ण सेटअप तयार करण्यासाठी आपल्याला 15 ते 16 लाखापर्यंत खर्च येतो, जो की पहिल्या 5 ते 6 महिन्यात कम्प्लिटली रिकवर होतो. यू कॅन चेक आवर प्रोजेक्ट्स, यू कॅन चेक आवर रिपोर्ट्स, तुम्ही आमचा रिपोर्ट बघू शकता, तुम्ही कम्प्युटर आमचा चेक करू शकता, यू कॅन डायरेक्टली स्पीक विथ द उबर इट पीपल, झोमॅटो पीपल, तेही तुम्हाला सांगतील की हा बिझनेस नक्की. आणि हा जो बिझनेस आहे हा नियर अबाउट 32 to 33% प्रत्येक वर्षी वाढणारा बिझनेस आहे. मित्रांनो, दोन संधी मला यात दिसतात. आजही या महाराष्ट्रामध्ये 15 लाख रुपये देऊन सरकारी नोकरी कुठेतरी जिल्हा परिषद शिक्षकाची किंवा शिपाईची मिळते का, बँकेत शिपाईची मिळते का, क्लबची मिळते का, याच्यासाठी 15 लाख रुपये देऊन 8,000 पगार घेणारे लोक या महाराष्ट्रात आहेत. हे तरुण आपल्याला 15 ते 16 लाख रुपयात हा बिझनेस देत आहेत आणि गॅरंटी आहे त्यांची की 5 महिन्यात तुमचे हे पैसे वसूल होतात आणि जवळपास महिन्याला किती 3 ते 4 लाख रुपये सुटतील त्यांना जे कोणी ह्या धंदे उतरतील. मग मित्रांनो,
जर तुम्ही 15 लाख रुपये लावले आणि महिन्याला तुम्हाला 3 लाख रुपये सुरू असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तरुणांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तुमचं टार्गेट 100 असेल तरी मला वाटतं की 1000 मुलांनी तरी मराठी पोरांनी याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि आता ऑनलाईन नंतर 30% वाढतो ही आणखी एक संधी लक्षात घ्या. कारण मी तर स्पष्ट सांगतो मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुलगी शिकल्यामुळे प्रगती काय झाली तर मुलगी सकाळी उठली की डायरेक्ट ऑनलाईन मोबाईलवरती येतिया आणि ती चहा सुद्धा ऑनलाईन मागवतीया, नाश्ता पण ऑनलाईन मागवतीया. आणि मग असे अनेक कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको काम करतायत त्यावेळी त्यांना जेवण बनवणं घरी शक्य होत नाही अशावेळी त्या दोघांनाही घरपोच सकाळपासून ते रात्रीपर्यंत लागणाऱ्या सगळ्या वस्तू खाण्याच्या पुरवण्याचं काम निघले. तुमच्याकडे प्रोडक्ट किती येतं खाण्यामधले सगळे? आता जवळजवळ आपल्याकडे 60 ते 65 प्रोडक्ट आहेत. आपण ज्या ज्या फ्रँचायझी किंवा जे जे आपण आउटलेट ओपन करतो त्या प्रत्येक ठिकाणी आपण आपला स्वतःचा स्टाफ देतो. म्हणजे ऍक्च्युली सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम असतो हॉटेल ओपन केल्यानंतर सगळ्यात जास्त मेजर प्रॉब्लेम असतो की स्किल स्टाफ भेटत नाही. आता आपण जे जे आउटलेट ओपन करणार आहोत त्याला पूर्ण किचनचा स्टाफ आणि किचनचा बॅकअप हा आपला असणार आहे. म्हणजे त्याची ही जी काळजी आहे की म्हणजे जे लोक नवीन या धंद्यात येणार आहेत ज्यांना हॉटेल मॅनेजमेंटचं काही माहीत नाही अशा लोकांनी पैसे लावले, तुम्ही स्टाफ देताय, टेक्नॉलॉजी देताय, सॉफ्टवेअर देताय, निवांतपैकी त्यांनी टेन्शन फ्री धंदा करायला हरकत नाही अशा प्रकारचा हा धंदा आहे. आणखी आपण काय काय पुढे भविष्यात आपला प्लॅन दिसतोय? आता याच्यामध्ये अजून आपण फ्लेवर्स नक्कीच वाढवणार आहोत. तर आता सध्या आपण जेवढे फ्लेवर्स देतोय पीपल आर व्हेरी हॅपी विथ आवर फ्लेवर्स. यू कॅन चेक आवर फीडबॅक्स ऑन झोमॅटो, ऑन स्विगी, ऑन उबर इट. तुम्ही ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता, आमच्या कस्टमरचे रिव्ह्यू बघू शकता. इफ यू हॅव समवन इन वर्किंग इन उबर इट ऑर झोमॅटो फूड पार्टमध्ये जेव्हा तुमचं कोणी काम करत असेल यू कॅन डायरेक्टली स्पीक विथ देम आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून तुम्हाला माहिती मिळेल की एक्झॅक्टली इफ वी आर टॉकिंग दिस मच बिझनेस आमचा होतोय. तुम्ही ते बघू शकता की हा याचा बिझनेस एवढा होतोय, तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि त्याच्या नंतरच तुम्ही याच्यामध्ये एंटर करा. मित्रांनो, मी तुम्हाला अमोलच्या माध्यमातून ही खात्री देतोय, आश्वासन देतोय. अमोलने ज्याप्रमाणे सांगितलं केवळ 15 लाख रुपये लावायचे आहेत, महिना 3 लाख रुपये तुम्हाला मिळत आहेत. हॉटेलचं तुम्हाला अजिबात ज्ञान नसेल तरी तुम्ही या धंद्यात उतरू शकता. तुम्ही फक्त चांगली जागा निवडायची या, सगळी सिस्टम, सगळे सॉफ्टवेअर, लागणारे कर्मचारी, लागणाऱ्या सगळ्या वस्तू ते तुम्हाला पुरवतात. मित्रांनो, अशा तरुणांच्या पाठी उभं राहूया आणि 1 वर्षाच्या आतमध्ये या महाराष्ट्रात आपण किमान 100 शाखा रोल्स बाईकच्या काढू शकतो. आपण सगळ्यांनी या धंद्यामध्ये उतरा, गॅरंटेड उतरा. आतापर्यंत याच्यामध्ये युरोपियन कंपन्यांची, अमेरिकन कंपन्यांची मोनोपोली आहे. ही मोनोपोली आपल्याला तोडायची असेल तर अशा प्रकारे गुणवत्तावान तरुण आणि त्यांच्या चांगले चांगले संकल्पना या सगळ्या घेऊन आपल्याला याच्या टक्कर द्यायची आहे. आणि ही टक्कर देत असताना आता मराठी माणसांनी अशा तरुणांची सोबत करून एक नवीन उद्योग आपल्याला मिळतोय. आपल्याला अनुभवाची गरज नाहीये, आपल्याला फक्त पैसे लावायचे आहेत आणि पैसे लावून 5 महिन्यात हे पैसे तुमचे रिटर्न होत आहेत. जर तुमच्याकडे चांगले पैसे असतील तर कदाचित तुम्ही ही फ्रँचायझी घेऊन काही लोकांना चालवायला देऊ शकता. किती मुलं लागतात अशी ही फ्रँचायझी चालवायची म्हणल्यावर? ऍक्च्युली आपला जो फॉर्मॅट जो आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण दोन ब्रँड एकाच फूड खाली ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो त्यावेळेस आपल्याला किचनचा जो बॅकअप आहे तो कमीत कमी 5 ते 6 मुलांचा लागतो. आणि बाहेर एक डायनिंगला एक मुलगा आणि ऍज अ मॅनेजर म्हणून एक मुलगा, असे टोटल 7 ते 8 जणांच्या याच्यामध्ये, 7 ते 8 लोकांच्या याच्यामध्ये ते पूर्ण ऑपरेशन वर्कआउट होतं. मित्रांनो, म्हणजे एका फ्रँचायझीमधून तुमचा एकट्याचा धंदा तर सुरू होईल परंतु किमान 8 तरुणांना याच्यात रोजगार मिळेल. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या नेत्यांनी आपल्या तरुण पोरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिले रोजगार और फिर सरकार. लक्षात घ्या, पहिले रोजगार और फिर सरकार. आमच्या तरुणांना रोजगार पाहिजे आणि जर अमोल सारख्या तरुणांनी जर 1000 फ्रँचायझी उघडल्या तर गुणिले 8 जवळपास 8000 तरुणांना रोजगार देण्याची संधी, रोजगार निर्मितीची संधी अमोलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार आहे. मला वाटतं ज्यांच्याकडे पैसे त्यांनी फ्रँचायझी घ्या आणि ज्यांना हा धंदा शिकून थोडे पैसे कमवून पुढे स्वतःचा धंदा सुरू करायचा आहे अशाही तरुणांनी या धंद्यामध्ये या. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जो काही बाकीच्या लोकांचा दबदबा आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचे, भारताच्या बाहेरचे, तो दबदबा मोडीत काढण्यासाठी आपण सगळ्यांनी एक होऊया, हा धंदा शिकूया. पैसे असतील तर फ्रँचायझी घ्या, पैसे नसतील तर ह्या दुकानात काम करा आणि काम करून सगळा अनुभव घ्या. आणि नक्कीच मग अमोल आम्ही तुम्हाला सगळे मदत करू आणि तुम्ही स्वतःची फ्रँचायझी पुढच्या काही वर्षात पैसे जरी नसले तरी अनुभव घेऊन, ज्ञान घेऊन त्यातून तुम्ही काढू शकता. आणि जर तुमचं मानसिकता प्रबळ असेल तर बँकासुद्धा, फायनान्शियल इन्स्टिट्यूटसुद्धा तुम्हाला मदत करत असतात. महाराष्ट्र वाट बघतोय अमोलच्या सोबत काम करण्यासाठी. 1000 जवळपास तरुण आपल्याला लागणार आहेत जे रोल बाईटचे फ्रँचायझी घेतील आणि या महाराष्ट्रातील जे खवळी आहेत
त्या खवय्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचा ते प्रयत्न करतील. तर आपण सकाळी किती वाजल्यापासून ऑर्डर द्यायला सुरुवात करतो? आपलं जे ऑपरेशन ते ऍक्च्युली आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो चालू करतो तो अराउंड ॲट 11 मॉर्निंग करतो आपण चालू करतो. ओके. आणि तो रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो. ओके. आपला प्लॅटफॉर्म मध्ये थांबत नाही. म्हणजे जर समजा तुम्ही व्हेज रेस्टॉरंटला जर गेलात तर त्यांचा एक पर्टिक्युलर टाइम असतो, 12 ते 2, परत 2 नंतर बंद. आपलं तसं नसतं. ओके. आपण कम्प्लीट 12 तासाचं ऑपरेशन आहे आपलं, आणि कम्प्लीट 12 तासाच्या याच्यामध्ये आपलं हॉटेल कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे सकाळी 11 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्हाला काही खाण्याची इच्छा झाली तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष इथे येऊन या वस्तू मागवू शकता, खाऊ शकता, आपली भूक भागवू शकता, एक आनंद घेऊ शकता. आणि छानपैकी आपला मराठी माणसं किती ताकदीनं क्वालिटीच्या वस्तू बनवत आहेत, किती ताकदीनं आपल्याला चांगलं खायला देत आहेत याचा तुम्ही परिचय करून घ्या, याची तुम्ही खात्री करून घ्या. जरूर डीवाय पाटील रोड आकुर्डी या ठिकाणचं यांचे रोल्स बाईट, आणखी कुठे आपल्या शाखा जिथं आपले पुण्यातल्या लोकांना फायदा आहे, शेजारी स्वारगेटला सिटी फ्राईड शेजारी पुणे सातारा रोडवर, आणि त्यानंतर वाडिया कॉलेजला कनॉट प्लेस मध्ये, अशा 3 ठिकाणी आता सध्या आपले आउटलेट चालू आहेत. तिन्ही आउटलेट 1 वर्षाच्या आतमध्ये आपण चालू केलेले आहेत. आणि ऑन टॉप ऑफ दॅट आपण कोणत्याही बँकेचं आतापर्यंत लोन घेतलेलं नाही. त्याचं कारण फक्त एकमेव, आता आपला जो टर्नओव्हर आहे पर मंथचा तो मोर दॅन 16 to 17 lakh क्रॉस होतो. 16 to 17 lakh क्रॉस झाल्याच्या नंतर आपल्याला 6 ते 7 लाख रुपये म्हणजे शिल्लक राहतो. मित्रांनो महिन्याला 16 ते 17 लाख रुपये कमावणारा हा तरुण लंडनमध्ये जर शिक्षण झालं पण तो परत भारतात आला आणि भारतातल्या लोकांची सेवा करूया, जे ज्ञान शिक्षण आपण घेतलं त्याचा उपयोग भारतामध्ये झाला पाहिजे, भारताचे पैसे भारतात राहिले पाहिजे आणि भारताच्या रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत बरोबर वर गेली पाहिजे, आणि याच्यासाठी अमोलचे हे प्रयत्न आहेत. मित्रांनो कौतुक करूया अशा तरुणांचं जे महिन्याला 15 ते 16 लाख रुपये कमवतात, आणि तीच संधी तुम्हाला सुद्धा त्यांनी देऊ केलेली आहे. तुम्ही सुद्धा महिन्याला असेच पैसे कमवू शकता. चला सगळ्यांनी एकत्र येऊया आणि या महाराष्ट्राला समृद्ध करूया. लक्षात ठेवा, पहिला रोजगार फिर सरकार, म्हणजे शिवाजी महाराजांचं पण हे ध्येय होतं, रयतेच पोटास लावणे आहे तेच शिवाजी महाराजांचं ध्येय चालवणारा हा तरुण आहे. आता 3 ठिकाणी पुणे त्यांची सर्व्हिस चालू आहे. या या ठिकाणी या, ऑनलाईन मागवा, याचा आनंद घ्या, आणि लवकरच आपण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे अशा सगळ्या ठिकाणी उतरतोय, त्याही ठिकाणी याचा जरूर लाभ घ्या. की आपण जिथे आपलं हॉटेल आहे तिथून किती किलोमीटरच्या डायमीटर पर्यंत ही सर्व्हिस देऊ शकतो? आता तुमच्यावर डिपेंड असतं. ऑनलाईन कंपन्या ज्या असतात त्या काही कंपन्या 3 किलोमीटर डायमीटर मध्ये वर्कआउट करतात, काही कंपन्या 5 किलोमीटर मध्ये, आणि काही कंपन्या 10 किलोमीटर डायमीटर मध्ये पण वर्कआउट करतात. जसं तुमच्या आजूबाजूचा सबर्बन अर्बन एरिया असेल त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर्स येतात. तर तुम्ही आपण ज्यावेळेस कोणती ऑपरेशन चालू करतो किंवा कोणतंही फ्रँचायझी जेव्हा आपण चालू करतो त्यावेळेस आपण ती जागा बघतो. ती जागा बघितल्यानंतर आपण ह्या कंपन्यांना अप्रोच होऊन ह्या कंपन्यांना एक्झॅक्टली आपला बिझनेस तिकडे होईल की हे आपण आधी चेक करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये फेलियरचा काही चान्सेस राहत नाही. आणि हे सगळं चेक केल्यानंतरच मग आपण तिथे आउटलेटला संधी देतो. मित्रांनो आणखी अमोलने आणखी एक सिक्रेट सांगितलं धंद्याचं, तुम्हाला फ्रँचायझी देण्याअगोदर ते पहिला सर्व्हे करतात आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत फेल होणार नाही याचं पहिला स्टडी करतात आणि मग तुम्हाला फ्रँचायझी देतात. म्हणून मित्रांनो डोळे झाकून तुम्ही या धंद्यामध्ये उतरू शकता आणि महिन्याला 15 ते 16 लाख रुपयाचा टर्नओव्हर करून 3 ते 4 लाख रुपये निवांतपणे छापू शकता. तुमची वाट बघतोय, जरूर या धंद्यात या आणि पुढच्या 1-2 वर्षांमध्ये तुमच्या सुद्धा दारामध्ये मर्चडीज उभी राहू शकते असा हा प्रॉफिटेबल धंदा आहे. जवळपास 30 ते 40% मार्जिन असलेला धंदा आणि दरवर्षी 33% वाढणारा हा धंदा जरूर मराठी पोरांनी पटापट ताब्यात घ्या. इतर लोकांनी ताब्यात घेणे अगोदर आपल्या लोकांनी हा धंदा ताब्यात घेतला तर आम्हाला आनंद आहे. जरूर आपण सगळ्यांनी यात सहभागी व्हा. आपण अमोलजी आमच्याशी संवाद साधलात, ह्या दुकानाचं उद्घाटन केलं, अशा दर आठवड्याला 2-3 शाखांचं उद्घाटन व्हावं अशाच तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा विनंती करतो की हा व्हिडिओ एवढं आपल्या तरुण पोरांपर्यंत पोहोचवा की याच्या पुढचे सगळे तरुण मॅग्डी आणि KFC मध्ये जाण्याच्या अगोदर पहिलं त्यांनी रोल बाईट्स आणि शॉर्माचा त्यांनी विचार केला पाहिजे. कारण हे ब्रँड आपले मराठी माणसाचे ब्रँड आहेत. एकमेका सहाय्य करू, अवघा महाराष्ट्र समृद्ध करू. आपण आपल्याच माणसांच्या दुकानातून ह्या वस्तू मागवूया आणि आपल्याच माणसांना पुढे नेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.